आज आपले क ख ग घ ग च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प आपण उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आणि संसदीय कार्यमंत्र्यांची क ते भ ही सगळी कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवली असं म्हटलं तरी पुरेसं आहे आपल्याला. क ते फ असे सगळे वेगवेगळ्या विद्यापीठाचे वार्षिक लेखी अहवाल सभागृहासमोरच्या पटलावर ठेवतो. आता कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणं घेणार 219 घेणार 2 मिनिटं फक्त. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री आज आपले क ख ग घ ग च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ हे सगळे अहवाल आपण सभागृहाच्या पटलावर ठेवा. माननीय सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने विधान परिषदेच्या सन 2023 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 27 फेब्रुवारी 2023 दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत माननीय मंत्री महोदयांनी विधान परिषद सभागृहात दिलेल्या एकूण 402 आश्वासनांची यादी तसेच सन 2023 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 135 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवतो. यशवंतराव चव्हाण महोदय, मी आपल्या अनुमतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम 1989 मधील कलम 27 पोट कलम 3 क अन्वये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. मंत्री महोदय, आपण उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांची क ते भ ही सगळी कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवली असं म्हटलं तरी पुरेसं आहे आपल्याला. असं करू, चला क ते थांबा ते शेवटचं काय आहे बघतो ना. क ते फ असे सगळे वेगवेगळ्या विद्यापीठाचे वार्षिक लेखी अहवाल सभागृहासमोरच्या पटलावर ठेवतो. उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री यांनी मांडलेली क ते भ वरील कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यामध्ये जे आहे ते मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड. सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम 2000 च्या कलम 41(1) व 39(4) अन्वये महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या औरंगाबाद यांचा सन 2021-22 या वर्षाचा 22वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन्माननीय सदस्यांना सर्व अहवाल विधानमंडळाच्या www.mnds.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. बंदरे मंत्री. माननीय सभापती